मालेगावमध्ये काल अजून 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं येथील कोरोनाबाधितांची संख्या 10 गेलेली आहे. त्यामुळे प्रशासनानं या ठिकाणी इमर्जन्सी लागू केली असून सर्वांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. शहर सर्व बाजूंनी लॉकडाऊन करून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे व प्रत्येकाला घराच्या बाहेर न पडण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. मालेगावमध्ये एकूण 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण मालेगावमध्ये आता इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. हे सर्व अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. गेल्या 2 दिवसात या ठिकाणी 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने व त्यातील एक मयत झाल्याने मालेगावमध्ये आता प्रशासनाने 400 डॉक्टरांची टीम पाठवून येथील एका खासगी हॉस्पिटल ताब्यात घेतले. संपूर्ण मालेगावमध्ये ज्या भागात आता कोरोनाबाधित रुग्ण होता तेथील प्रत्येकाची तपासणी आता प्रशासनाने करण्याचे ठरवले आहे. याकरता आता कोणत्याही नागरिकाला या ठिकाणी घरातून बाहेर पडता येणार नाही व शहरात येणारे अनेक रस्ते ब्लॉकडाऊन करण्यात आलेत. संचारबंदीच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी अधिक कडक कारवाई करून SRP व रॅपिड ॲक्शन फोर्स देखील ठेवण्यात आलेले आहे. प्रत्येकाची कसून तपासणी या ठिकाणी केली जात आहे. नवीन व्यक्ती आता शहरामध्ये येऊ शकत नाही व शहरातून कोणीही बाहेर पडू शकणार नाहीये अशा पद्धतीच्या योजना या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी जास्त प्रमाणात मुस्लिम बहुल परिसर असल्याने संपूर्ण कुटुंब छोट्या छोट्या घरात व मोठे परिवार एकत्र राहतात व रोजंदारी येथील पावरलूमला करतात. कामगार वर्गाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे येथे जास्त प्रमाणात कोरोना पसरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. शेजारी शेजारी अनेक दाट वस्त्या असल्याने या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त होण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे प्रशासनात या ठिकाणी प्रत्येकाची तपासणी करणार आहे. ज्या रुग्णांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आलेले आहेत त्यांच्या संबंधितांची देखील चाचणी करण्यात येणार आहे आणि ते अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात येतील. या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. सध्या या ठिकाणी 2 ते 3च व्हेंटिलेटर असल्याने गरज पडल्यास वेळेवर अधिक व्हेंटिलेटर मागवण्यात येईल असे महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. आज आम्ही या ठिकाणी 400 टीम्स पूर्ण शहराच्या प्रत्येक माणसाची तपासणी करणार याच्यासाठी तयार केलेले आहेत. संपूर्ण शहराच्या नागरिकांची तपासणी त्या ठिकाणी केली जाईल. ज्याच्यामध्ये थोडंफार चिन्ह दिसते तर त्यांना दवाखान्यामधनं पुढच्या टप्प्याची त्याची तपासणी केली जाईल. आत्ताच्या घडीला 2-3 व्हेंटिलेटर्स आपल्याला उपलब्ध आहेत आणि आणखी व्हेंटिलेटर्स जर लागले 5-10 तर त्याची पण व्यवस्था प्रशासनाच्या वतीने केली गेलेली आहे. तर वारंवार सांगून देखील नागरिक ऐकत नसल्यामुळे येथे प्रशासनाने आता कडक कारवाईचा इशारा दिलाय. म्हणून माझी मालेगाव मधल्या सगळ्या लोकांना पुन्हा एकदा एक सूचना आहे, आता अतिशय कडक सूचना आहे की आम्ही हा जो कर्फ्यू लावलेला आहे हा आम्ही थोडा वाढवणार पण आहोत आता, कारण बऱ्याच वेळेला विनंती करून झाली, अनेक वेळेला समज देऊन झाली, परंतु त्याच्यावरती काही ठिकाणी अंमलबजावणी होत नाही असं दिसतं आणि त्याचे शिकार आज हे 4 लोक झालेले आहेत की अजूनही लोक एकमेकांना भेटतात, अजूनही लोक अनोळखी व्यक्तींना भेटतात, अजूनही अनोळखी व्यक्ती ज्या गावामध्ये आहेत त्या स्वतःहून समोर येत नाही. ही गोष्ट एकंदरीतच सगळ्या सोसायटीच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा शबे बारात हा सण देखील येथील लोकांनी गुरुवारी रात्री घरीच राहून साजरा केला. मालेगावमध्ये अचानक 10 कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने जिल्ह्याची आकडेवारी ही 12 गेली असली तरी ही चिंताजनक बाब आहे, कारण जिल्ह्यात हा कोरोना इतर ठिकाणी पसरू नये म्हणून प्रशासन आता तेथील नागरिकांना इतर ठिकाणी जाण्यास देखील बंदी करीत आहेत व ज्यांना अशी लक्षणे असतील त्यांनी स्वतःहून पुढे यावे व आपली तपासणी करावी असे आदेश देखील देण्यात आलेत. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.